माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लावलेला श्री संत गाडगेबाबा यांच्या 10 सूत्री कार्यक्रमाचा फलक फडणवीस व शिंदे सरकारने मुंबई येथील मंत्रालयाच्या प्रवेशद्वारातून काढून टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या सरकारचा समस्त धोबी समाज व गाडगेबाबा प्रेमी मित्र निषेध करीत आहे. मंत्रालयामध्ये गाडगेबाबाची प्रतिमा लागलीच पाहिजे. श्री संत गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच श्री संत गाडगेबाबा यांच्या 10 सूत्री कार्यक्रमाचा फलक लावला होता. हे महाविकास आघाडी सरकार श्री संत गाडगेबाबांच्या 10 सूत्री कार्यक्रमानुसार काम करेल अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु सत्तेसाठी हपापलेल्या फडणवीस शिंदे सरकार आपल्या संतांच्याच विचारांची पायमल्ली करीत आहेत. तरी सरकारने येत्या आठवड्याभरात मंत्रालयातील फलक जसाच्या तसा लावावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाचा इशारा संजय मिलकर, मानव वानखेडे, दीपक सौदागर, रमेश काळे दोडके, किटपूरकर, राजू सेकर, मनोज कापसे, निलेश कोदागर, अरविंद शीर, अरुण मोतीकर यांनी श्री संत गाडगेबाबा विचार फाउंडेशन नागपूरतर्फे दिला आहे. आजचा मोर्चाचा हा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र हा पुरोगामी संतांचा देश आहे, राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये विविध संत होऊन गेले, त्यामध्ये एक संतांच्या मालिकेमधील ज्यांनी या देशाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला असे श्री संत गाडगेबाबा हे त्या संतांचं नाव आहे. आणि त्या संतांच्या कार्याबद्दल आपल्यासारख्यांनी काही बोलणं आपण खूप लहान आहोत. इतकं महान काम त्या गाडगे महाराजांचं आहे आणि हाच उद्देश, हाच त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून तत्कालीन माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडी असताना त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर त्यांची प्रतिमा आली, त्यांनी दिलेला 10 सूत्री कार्यक्रम तिथे लावलेला होता. जो येणाऱ्या मंत्रालयामध्ये येणारा प्रत्येक नागरिक, सामान्य नागरिक, आमदार असेल, मंत्री असेल, त्यांना तो बोर्ड पाहून त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळायची. गाडगेबाबाचे विचार काय होते, आपण काय केलं पाहिजे. आणि हा अतिशय सुंदर असा उपक्रम उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयामध्ये लावल्यानंतरही सुद्धा आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, फडणवीस सरकार यांनी तो मागच्या 27 तारखेला ती फोटो, ती प्रतिमा 7-10 सूत्री कार्यक्रम काढून टाकला, त्याच्या निषेधार्थ आम्ही एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आम्ही हा आजचा हा निदर्शनाचा कार्यक्रम संविधान चौकामध्ये लावलेला. तुमच्या परिचय देऊन, मी महाराष्ट्र राज्य परिवहन दुबी सेवा मंडळाचा प्रदेशचा कार्याध्यक्ष आहे. की सर्व आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी आहोत आणि मला आवाजून या ठिकाणी एक सांगायचं आहे की जे एकनाथ शिंदे म्हणतात की मी शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे, दिगे साहेबांचा कार्यकर्ता आहे, त्यांना हे माहिती नाही की बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकर ठाकरे श्री संत गाडगेबाबासोबत फिरले, त्यांच्यासोबत राहत होते. प्रबोधन ठाकरे यांनी गाडगेबाबावर पुस्तक लिहिलं आणि जो माणूस गाडगेबाबाच्या विषयी एकनाथ शिंदे सारखा माणूस असं म्हणत असेल की मी बाळासाहेब ठाकरेंचा पाईक आहे आणि त्यांच्या वडिलांनी संत गाडगेबाबाचे विचार आत्मसात केले, त्या गाडगेबाबाची प्रतिमा ते मुख्यमंत्री असताना जर मंत्रालयातून काढली जात आहे, एवढी मोठी शोकांतक या महाराष्ट्राची दुसरी कोणती होऊ शकत नाही. आम्ही तीव्र निषेध करतोय, धोबी समाजातर्फे करतोय, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे काही मंडळी गाडगेबाबाच्या विचाराला मानतात, गाडगेबाबाला मानतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानतात, त्या सर्वांच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतोय. भोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.